जय जिजाऊ मित्रांनो, आज दिनांक 12 जानेवारी, स्वराज्य जननी, स्वराज्य प्रेरिका या स्वराज्याला 2 छत्रपती देणाऱ्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि या जयंतीच्या अनुषंगाने त्यांच्या कार्याचा, त्यांच्या जीवनचरित्राचा एक धावता आढावा मी आपणासमोर मांडणार आहे. मित्रांनो, एखाद्या स्त्रीचं कर्तृत्व किती चौफेर असावं, किती व्यापक असावं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होत्या. म्हणजे तुम्ही जर जिजाऊंच्या जीवनचरित्राकडं पाहिलं तर जिजाऊंना कुठल्याही भौगोलिक सीमा, कर्तृत्वाच्या सीमा त्यांना पडल्या नाहीत. चौफेर त्या महाराष्ट्रभर वावरल्या. म्हणजे तुम्ही जर पाहिलं, जिजाऊंचा जन्म हा सिंदखेड राजाचा, म्हणजे विदर्भातला. त्यांचा विवाह झाला शहाजीराजे भोसले यांच्याशी. भोसले हे विरूळचे, म्हणजे मराठवाड्यातले. त्यांचं म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्म आणि एकूण कर्तृत्व घडलं ते पुणे आणि आसपासच्या परिसरात, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात जेव्हा स्वराज्याची राजधानी रायगडावर गेली तेव्हा त्यांनी तिथं अखेरचा श्वास घेतला, ते म्हणजे कोकण. म्हणजे तुम्ही जर राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाकडं पाहिलं तर एक स्त्री ही किती व्यापक जीवन जगू शकते आणि आपल्या कार्यकर्त्याचा ठसा किती व्यापक पातळीवर उमटू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ आहेत. त्यांचा जन्म विदर्भाचा, त्यांचं विवाह सासर मराठवाड्याचं, त्यांची कर्मभूमी ही पुणे पश्चिम महाराष्ट्र आणि त्यांचा अखेरचा श्वास त्यांनी जो घेतला तो कोकणमध्ये. म्हणजे असं एक व्यापक जीवनचरित्र, एक जीवन कर्तृत्व आपल्याला राजमाता जिजाऊ यांचं दिसतं. जसं मी म्हणालो मित्रांनो की सिंदखेड राजा हे त्यांचं जन्मगाव. 12 जानेवारी 1598 या दिवशी त्यांचा हा जन्म झाला. खरं तर जन्मामागची पार्श्वभूमीसुद्धा आपण माहीत करणं आवश्यक आहे. त्यांचे वडील लखुजीराजे जाधव हे सुद्धा तितकेच कर्तृत्ववान सरदार होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर सिंदखेड या गावाची देशमुखी मिळवली होती. त्यांची आई माळसाबाई ही सुद्धा तितकीच एक करारी स्त्री होती. अशा घरात खरं तर या दोघांना असं वाटायचं, लखुजीराजे आणि माळसाई, की आपल्या घरात एक मुलगी जन्माला यावी. म्हणजे आज खरोखरी आदर्श आहे कोणत्याही कुटुंबासमोर की या दोघांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये मुलगी जन्माला यावी. आणि खरोखर जेव्हा मुलगी जन्माला आली तेव्हा तिचं स्वागतसुद्धा कसं करावं याचंसुद्धा आदर्श या ठिकाणी लखुजीराजे आणि माळसाई यांनी घालून दिला. कारण ज्यावेळेस राजमाता जिजाऊ जन्माला आल्या त्यावेळेस लखुजीराजे यांनी मोठा आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा केला. हत्ती घोडे बाजे वाजून मिरवणूक निघाली. हत्तीवरून साखर वाटण्यात आली. संपूर्ण गावाला नगर भोजन देण्यात आले. म्हणजे खरं तर आजच्या या स्त्रीभ्रूण हत्येच्या काळात, ज्या काळामध्ये मुलीला जन्म देणं दुय्यम मानलं जातंय, स्त्रियांना दुय्यम मानलं जातंय, अशा काळात लखुजीराजेंचा आदर्श आपण घ्यावा की स्त्री जन्माचं स्वागत आपण कशा पद्धतीने करावं, की त्यांनी आनंदोत्सव साजरा केला, हत्तीवरून साखर वाटली, नगर भोजन दिलं, तर हा सुद्धा एक योगायोग आपण या ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि जिजाऊंचा जन्म झाला सूर्योदयाच्या वेळी. म्हणजे खऱ्या अर्थाने इथल्या गुलामगिरीत अडकलेल्या समाजाला, इथल्या अंधारामध्ये, अन्यायामध्ये, अत्याचारामध्ये अडकलेल्या समाजाला एक नवीन पहाट, एक नवीन सूर्योदय दाखवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी जिजाऊंनी केलं. तर हे सुद्धा आपण इथं सूचकपणे लक्षात घेतलं पाहिजे. योगायोगाने जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. एका कर्तृत्ववान पुरुषाशी झाला, एका कर्तृत्ववान सरदाराशी झाला. 1611 या वर्षी देवगिरी किल्ल्यावर हा विवाह सोहळा पार पाडला. आणि दोघेही तितकेच कर्तृत्ववान, शहाजीराजे आणि जिजाऊ, त्यांच्याविषयी कवींद्र परमानंद यांनी असं म्हणून ठेवलंय की उत्तम लक्षणांनी युक्त, दानशील, दयाशील, युद्धकुशल आणि महातेजस्वी अशा मालोजी पुत्र शहाजीस पाहून कुबेरागत श्रीमंत जाधवरावाने आपली विजय लक्षणा, कमल नेत्रा आणि फुलास शोभा आणणारी कन्या जिजाऊ शहाजीस अर्पण केली. म्हणजे जिजाऊ आणि शहाजी या दोघांची व्यक्तिमत्व किती खुललेली होती, किती फुललेली होती हे आपल्या लक्षात येईल. हा विवाह पार पाडला. परंतु मित्रांनो, त्या काळची जर आपण परिस्थिती पाहिली तर हे जे मराठा सरदार होते हे स्वतः राजे नव्हते, तर हे इतर शाह्यांच्या पदरी सरदार होते. त्यांची गुलामीच एक प्रकारे ते करत होते. आणि म्हणून जिजाऊंच्या या पूर्ण विवाहानंतरच्या काळात जी परिस्थिती होती त्याची आपण जर चर्चा केली तर आपल्या असं लक्षात येईल की लखुजीराजे जाधव हे जरी कर्तृत्ववान असले तरी ते निजामशहा
यांच्या पदरी होते, तर कधी मोगल यांच्या पदरी होते, शहाजीसुद्धा कधी निजामशाहीत कधी आदिलशाहीत, असं त्यांचं एकंदर राजकीय कारकीर्द होती. आणि अशा काळात जिजाऊंना असं वाटायचं की आपलं जे जाधव घराणं आहे किंवा आपली जी मराठ्यांची सत्ता आहे, देवगिरीच्या यादव घराण्याची आपल्याला परंपरा आहे, एक मोठं साम्राज्य यादवांनी पाहिलेलं आहे, आणि ह्या यादवांचं साम्राज्य खिलजीच्या आक्रमणानंतर बुडालं आणि ही अत्यंत वाईट अवस्था इथल्या मराठी जनतेला आलेली आहे. अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे, कारण ते हे सगळं पाहत होते, शहाजीराजांची भटकंती असो किंवा लखुजीराजांच्यावर होणारा अन्याय असो. आणि एक घटना जर अशी घडली की लखुजीराजे आणि जिजाऊंच्या भावांची कत्तल त्या ठिकाणी निजामशहाने केली, आणि हे सगळं चित्र जिजाऊंना थोडंसं वाईट दिसत होतं. त्यांना असं वाटत होतं की कुठंतरी यामध्ये बदल व्हावा, काहीतरी क्रांती झाली पाहिजे, काहीतरी नवं झालं पाहिजे, आणि हे करणारा कोणीतरी जन्मालाच आला पाहिजे. आणि मित्रांनो, ही पार्श्वभूमी त्याला होती. आणि आपल्या योगायोगानं ज्यावेळेस छत्रपती शिवराय जिजाऊंच्या पोटामध्ये होते, त्यावेळेस त्यांना जे डोहाळे लागलेत, म्हणजे खरं तर एखाद्या मातेला कसे डोहाळे लागावेत याचंही आदर्श उदाहरण, आदर्श मातृत्व म्हणजे जिजाऊ होते. त्यांना जे डोहाळे लागलेत याच्याबद्दल शिव भारतमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णन असं आहे की त्यांना काय करू वाटत होतं, हत्ती वाघ आणि गडावर आरोहण करावं असं त्यांना वाटत होतं, शुभ्र छत्राखाली सुवर्ण सिंहासनावर बसावं, झेंडा उंच उभारावा, सुंदर चौऱ्या ढाळून घ्याव्यात, दुंदुबी ध्वनी ऐकावा, धनुष्यबाण भाला तलवार व चिलखत घालून लढाया कराव्यात, गड हस्तगत करावेत, विजयश्री मिळवावी, मोठमोठी दाने करावी, धर्मस्थापना करावी, अशा प्रकारचे डोहाळे त्यांना रोज लागायचे. म्हणजे या डोहाळ्यावरून आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने त्यांना डोहाळे लागले आणि कोणती जिद त्यांच्या मनामध्ये होती. शहाजीराजे लखुजीराजांची स्थिती, तत्कालीन समाजाची परिस्थिती आणि या पद्धतीने त्यांना डोहाळे लागणं हे खरोखर एक क्रांतीचं सूचक होतं. आणि म्हणूनच शेवटी 19 फेब्रुवारी 1630 हा तो दिवस, ऐतिहासिक दिवस, की ज्या दिवशी छत्रपती शिवराय शिवबा जन्माला आले, शिवनेरी या किल्ल्यावरून त्यांचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते जिजाऊंनी केलं. म्हणजे शिवाजी महाराजांचे नेमके गुरु कोण याबद्दल अनेक वादविवाद आहेत, परंतु यामध्ये निर्विवाद सत्य असं आहे की छत्रपती शिवरायांचे एकमेव गुरु जर कोण असतील, त्यांचं एकमेव विद्यापीठ जर ते कोणतं असेल, तर ते राजमाता जिजाऊ विद्यापीठ आहे, राजमाता जिजाऊ आहेत. कारण लहानपणापासूनच जसं मी म्हणालो की ही पार्श्वभूमी होती, आणि जिजाऊंना असं वाटत होतं की हा जो इथला सगळा राजकीय कल्लोळ आहे, इथली गुलामगिरी आहे, इथलं जे चित्र आहे हे पलटलं पाहिजे. आणि म्हणून लहानपणापासूनच राजा बनण्याचं स्वप्न त्या ठिकाणी जिजाऊंनी शिवामध्ये पेरलं होतं, संस्कार दिले होते, शिक्षण दिलं होतं, न्यायदान कसं करावं याची शिकवण दिली होती, संघटन कसं करावं याची शिकवण दिली होती. आणि म्हणून निर्विवादपणे आपण असं म्हणू शकतो की जिजाऊ होत्या म्हणूनच शिवराय घडू शकले आणि म्हणून हे स्वराज्य घडू शकलं. आणि म्हणून आपण हे मान्य केलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामध्ये, आणि म्हणून त्यांना स्वराज्य जननी म्हटलेलं आहे, की शेवटी शिवाजी महाराजांसारखा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक कर्तृत्ववान पुत्र ज्यांच्यामुळं घडला, त्या जिजाऊंचं सुद्धा योगदान आपण विसरलं नाही पाहिजे. तितकंच मोठं योगदान जिजाऊंचं आहे. आणि म्हणून हे सर्व संस्कार, म्हणजे खरं तर एखाद्या मातेने कशा पत्नीने पुत्रावर संस्कार केले पाहिजे याचं एक मूर्तिमंत उदाहरण जिजाऊ होते. आपल्याला माहीत असेल की पुण्याच्या आसपास शिवराय राहत असताना तिथल्या 18 पगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. खरं तर एखाद्या माऊलीने, म्हणजे जिजाऊ सरदाराच्या घराण्यातील, एखादी माऊली असं म्हटली असती की आपण सरदाराच्या घराण्यातील आहोत, तू या गोरगरिबांच्या या खालच्या तितल्या मुलांच्या नादी तू कशाला लागतोस, परंतु असं जिजाऊंनी केलं नाही. त्या समतेच्या पायिक होत्या. आणि म्हणून 18 पगड, त्या मावळ खोऱ्यातील 18 पगड जातीतील बहुजनांच्या जातीतील मुलांना सोबत घेऊन, सोबत जाण्याची परवानगी त्यांनी शिवाजी महाराजांना दिली, आणि त्या माध्यमातून एक बहुजनांचं स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिलं. ही तर घटना आहेच, परंतु याचबरोबर राजमाता जिजाऊ ही कशा पुरोगामी वृत्तीच्या होत्या, कशा पुढल्या विचारसरणीच्या होत्या, त्या कशा अंधश्रद्धा न मानणाऱ्या होत्या, एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या होत्या, याचा एक घटना तुम्हाला माहीत असेल. शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. काही काळ ते शिवनेरीवर राहिले, काही काळ पुण्यामध्ये राहिले,
परत ते शहाजीराजांकडे गेले आणि पुन्हा पुण्यात आले. ज्यावेळेस ते पुण्यामध्ये आले त्यावेळेस पुण्याची स्थिती काय होती? मुरार जगदेव याने पुण्याला बेचिराग करून टाकलं होतं, तिथली वस्ती जाऊन टाकली होती, त्या वस्तीच्या जमिनीवरून गाढवाचा नांगर फिरवला होता, उलटी पहार तिथं रोवली होती, त्याच्यावर फाटकी चप्पल, तुटकी चप्पल, फुटकी कवडी, जुनी वस्त्र, म्हणजे एकंदरच फारच वाईट अवस्था त्यांनी पुण्याची करून टाकली होती. आणि हे जे चिन्ह आहेत याचा अर्थ असा निघत होता की ही भूमी आता नापीक झाली आहे, या भूमीवर आता कुणीही वस्ती करू शकत नाही, आणि या भूमीवर जर कुणी यांचा प्रयत्न केला तर त्याचा निर्वंश होईल. खरं तर इतक्या जर अंधश्रद्धा पसरलेल्या असतील आणि इतकी भीती जर घातलेली असेल आणि खरोखर पुणे ओसाड पडलं होतं, लोक तिथून निघून गेले होते, अशा वेळी राजमाता जिजाऊ यांच्यामधला एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी दाखवून दिला, एक पुढारलेली विचारसरणी त्यांनी दाखवून दिली आणि सगळ्यांना आव्हान केलं पुण्याला यायचं. पांढरीशुभ्र बैलजोडी घेतली, ती जी पहार आहे ती उचलून फेकून दिली, उपसून फेकून दिली आणि पांढऱ्याशुभ्र बैलजोडीला झुंपून सोन्याचा नांगर त्या ठिकाणी लावून ती जमीन पुन्हा नांगरली आणि लोकांना आव्हान केलं की या इथे राहा. म्हणजे हे जे धाडस आहे, एकीकडं लोक सगळ्या अंधश्रद्धांना बळी पडून पळून गेलेले होते, परंतु आपला विचार त्या ठिकाणी मांडून धाडसाने पुढं होऊन आणि काहीही हो मी हे करणार ही जिद्द ठेवून त्या ठिकाणी पुणे शहर वसवण्याचं काम राजमाता जिजाऊ यांनी केलं होतं. तर हा सुद्धा त्यांचा एक करारीपणा आपण लक्षात घेतला पाहिजे. राजमाता जिजाऊ यांनी न्यायनिवाडेसुद्धा जे केलेत ते पाहूनच शिवराय घडलेत खऱ्या अर्थाने. म्हणजे राजण्याचा पाटला जो न्यायनिवाडा छत्रपती शिवरायांनी वयाच्या 15 वर्षी केला त्यामध्ये मोठी एक छाप राजमाता जिजाऊ यांची होती. कारण राजमाता जिजाऊ यांना न्यायनिवाडे करताना छत्रपती शिवरायांनी जवळून पाहिलं होतं. न्याय कसा द्यावा लागतो, न्यायदान कसं करावं लागतं, कशा पद्धतीने समता ठेवून एक संतुलन ठेवून न्यायदान करावं लागतं याची शिकवण त्या ठिकाणी जिजाऊंनी शिवरायांना दिली होती. आणि न्यायदानाच्या बाबतीमध्ये जिजाऊ हे खरं तर सर्वोच्च न्यायालय होतं. कारण आपण जर काही उल्लेख पाहिले तर ज्यावेळेस काही न्यायनिवाडे चुकायचे या अर्थाने म्हणतो मी की ज्यावेळेस एखाद्यावर अन्याय होतो असं लक्षात यायचं त्यावेळेस ते निवाडे फिरवण्याचं कामसुद्धा जिजाऊंनी केलं आहे. म्हणजे दादूजी कोंडदेव यांचा जो निवाडा दिला होता त्यांनी एका खटल्याच्या बाबतीमध्ये, तर त्यावेळेससुद्धा त्यांचा जो निवाडा होता तो अन्यायकारक आहे हे जिजाऊंच्या लक्षात आलं, तेव्हा तो निवाडा फिरवण्याचं कामसुद्धा जिजाऊंनी केलं होतं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी एका निवाड्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की शिवरायांकडून सुद्धा या ठिकाणी चूक झालेली आहे, तर तो सुद्धा निवाडा फिरवण्याचं काम राजमाता जिजाऊ यांनी केलं होतं. आणि तितक्याच मोठ्या मनाने शिवराय ते ऐकत होते. शिवराय जिजाऊंचा शब्द अंतिम मानायचे आणि म्हणून मी जसं म्हणालो की न्याय निवाडी करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा राजमाता जिजाऊ ह्या सर्वोच्च न्यायालय होत्या, त्यांचा शब्द अंतिम होता, तर हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडं आपण पुढं आलो तर आपल्या लक्षात येईल की स्वराज्यावर एक मोठं संकट चालून आलं होतं, अफजल खान. आणि अफजल खानाला एक पार्श्वभूमी होती, खूप मोठं सैन्य घेऊन तो आला होता, एक कर्तृत्ववान, तितकाच त्याला आपण म्हणूयात निर्दयी, क्रूर असा तो एक सरदार होता. आणि या सरदाराची टक्कर देणं खरं तर एक मृत्यूला आव्हान देण्यासारखं होतं, कारण त्याने अनेकांना असंच कपटाने मारलं होतं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे बंधू छत्रपती संभाजी महाराज यांनासुद्धा त्याने असंच कपटाने मारलं होतं. आणि त्याचा सूड या ठिकाणी जिजाऊंना घ्यायचा होता आणि म्हणून जिजाऊ डगमगल्या नाहीत, उलट त्यांनी तितक्याच मनोधैर्याने धाडसाने छत्रपती शिवरायांना आशीर्वाद दिला आणि अफजल खानाला सामोरं जाण्याचं एक बळ त्या ठिकाणी शिवरायांना दिलं. आणि आपल्याला नंतरचा इतिहास माहीत आहे की अफजल खानाला शिवरायांनी त्या ठिकाणी कोथळाबाहेर काढला, त्या ठिकाणी त्याचा वध केला. परंतु यानंतरची जी गोष्ट घडली तिथं आपल्याला जिजाऊचा एक विचार दिसतो. अफजल खानाला मारल्यानंतर त्याची कबर सन्मानाने बांधण्याचं काम शिवरायांनी केलं, पण त्यामागचा विचार, त्यामागची प्रेरणा ही राजमाता जिजाऊ यांची होती. कारण मरणानंतर वैर संपत हा विचार जिजाऊंचा होता आणि म्हणून अत्यंत सुंदर अशी कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची बांधण्याचं काम शिवरायांनी केलं, त्यामागची प्रेरणा जिजाऊंची होती. त्याचबरोबर जेव्हा अफजल खानाचं शिर त्या पिंजऱ्यात घालून जिजाऊंसमोर पेश करण्यात आलं त्यावेळेस त्या शिराला सुद्धा सन्मानानं प्रतापगडाच्या एका बुरुजावर त्या ठिकाणी पुरण्यात आलं आणि त्याला अफजल खान बुरुज असं नाव देण्यात आलं. म्हणजे मरणानंतर वैर संपतं त्याचाही आपण सन्मान केला पाहिजे आणि एक माणुसकीची शिकवण
या ठिकाणी जिजाऊंनी दिलेली आहे. जिजाऊंचा म्हणजे जिजाऊ फक्त पाठीमागं राहूनच प्रेरणा देण्याचं काम करीत होत्या किंवा फक्त लढ म्हणा दुसऱ्याला लढ म्हणण्याचं काम करीत होते असं नाही, तर स्वतः त्यांनी सुद्धा एकदा हातामध्ये तलवार घेण्याचं काम केलं आहे. आपल्याला माहीत असेल सिद्दी जोहरने जेव्हा वेढा दिला पन्हाळगडाला आणि शिवराय अडकून पडले, 4 महिने हा वेढा होता आणि काय करावं काही सुचत नव्हतं. नेताजी पालकर जे सेनापती होते ते कुठंतरी बाहेर गेलेले असल्यामुळं मोहिमेवर गेलेले असल्यामुळं चिंता पडली की आता करायचं काय, शिवरायांना वाचवायचं आहे, शिवरायांना त्या वेढ्यातून बाहेर काढायचं आहे आणि अशावेळी करायचं काय. अशावेळी एका मातेचं हृदय कळवळलं आणि त्यांच्या लक्षात आलं की जर कुणी तयार होत नसेल तर मीच आता सज्ज होते आणि म्हणून स्वतः जिजामाता सज्ज झाल्या. त्यांनी हातात तलवार घेतली, सैन्य सज्ज केलं आणि त्या निघणार सगळी तयारी झालेली होती. म्हणजे खऱ्या अर्थाने एखादी स्त्री कर्तृत्व तेव्हा ठरते ती फक्त उपदेश करत नाही तर स्वतःसुद्धा सिद्ध होते. त्या स्वतः सिद्ध झाल्या की मला माझ्या शिवबाला वाचवायचं आहे, मला माझं स्वराज्य वाचवायचं आहे. परंतु त्यावेळेस नेताजी पालकर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांना तिथं जाण्यापासून रोखलं. म्हणजे प्रसंग पडला, वेळ पडली तर स्वतःसुद्धा शस्त्र हाती घेण्याचं काम जिजामातांनी केलं आहे हे आपल्या लक्षात येईल. आणखीन एक म्हणजे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्यावेळेस आग्र्याला जाण्यापूर्वी आपल्याला म्हणजे पुरंदरचा तह झाला आणि छत्रपती शिवरायांना आग्र्याला जावं लागलं, तर त्यावेळेस जाताना शिवरायांनी मोठ्या विश्वासाने पूर्ण राज्यकारभार हा जिजाऊंकडे सोपवला होता हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं. आणि त्यावेळी जिजाऊंचं वय होतं 70 वर्ष. 70 वर्षाच्या या वृद्ध राजमातेने शिवराय तिकडे असताना 6 महिने अत्यंत यशस्वीपणे अत्यंत उत्कृष्टपणे राज्यकारभार केला हे सुद्धा आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. कुठलाही घातपात, कुठलाही विश्वासघात, कुठलंही विघातक कृत्य, कुणाचंही आक्रमण या 6 महिन्यात या स्वराज्यावर झालं नाही हे सुद्धा मोठं आश्चर्य. इतका दराला जिजाऊंचा होता. म्हणजे खरं तर 6 महिने शिवाजीराजे आणि संभाजीराजे तिकडे असताना स्वराज्यावर कुणाचीही वाकडी नजर पडू नये, कुणीही आक्रमण करू नये यामध्ये जिजाऊमातांचा विजय आहे. आणि याच 6 महिन्याच्या काळात आणखीन एक मोठं काम त्यांनी केलं हे म्हणजे स्वराज्य टिकवण्याचं काम केलं, स्वराज्य सांभाळण्याचं काम तर केलंच, परंतु रांगणा जो किल्ला होता कोकणचा तो सुद्धा जिंकण्याचं काम जिजाऊंच्या नेतृत्वाखाली झालं. आणि म्हणून जिजाऊसुद्धा तितक्याच कर्तृत्ववान स्त्री होत्या, त्यासुद्धा राज्यकारभार अत्यंत समर्थपणे चालवणाऱ्या स्त्री होत्या हे आपल्या लक्षात येईल. जिजाऊंनी ज्या पद्धतीने राज्यकारभार चालवला शिवरायांच्या अनुपस्थितीमध्ये त्याच पद्धतीने त्यांनी रयतेची काळजीसुद्धा घेण्याचं काम केलं. आपल्याला माहीत असेल की विठोजी देशमुख नावाचा एक सरदार होता जो अफजलखानाला फितूर झाला होता आणि त्यामुळं त्यानंतर तो स्वराज्यामध्ये त्याची यायची इच्छा होती, परंतु तो वनवन भटकत होता. त्याला भीती वाटत होती की जर मी आता स्वराज्यामध्ये आलो तर मला मारलं जाईल आणि म्हणून त्याने गोमाजीनायक पानसंबळ यांच्याकडे विनंती केली की मला पुन्हा स्वराज्यामध्ये यायचं आहे. गोमाजीनायक पानसंबळ यांनी जिजाऊ मातेंशी संपर्क साधला आणि जिजाऊ मातेंनी मोठ्या मनानं त्याला माफ केलं, अभयदान दिलं आणि आपल्या स्वराज्यामध्ये घेतलं. म्हणजे हे सुद्धा मोठं मन जिजामातेकडे होतं की एखादा आपल्यातलाच माणूस चुकीमुळे जर बाहेर गेला असेल तर त्याला पुन्हा आपल्याकडे घेतलं पाहिजे, मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे. ही सुद्धा शिकवण जिजाऊंनी दिली. आणि याच विठूजी देशमुखांच्या जेव्हा मुलाचं लग्न होतं तेव्हा त्याच्याकडे पैसा नव्हता आणि ही अडचण त्याने पुन्हा गोमाजी नायकांना बोलून दाखवली, जिजाऊंना बोलून दाखवली. तर जिजाऊंनी या ठिकाणी स्वतः 25 होन रोख त्या ठिकाणी त्याला दिले आणि 500 माणसाच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा त्याचा खर्चसुद्धा त्या ठिकाणी जिजाऊंनी उचलला आणि एखाद्या वरमाईप्रमाणे त्या लग्नामध्ये त्यांनी ती तरतूद केली. म्हणजे खऱ्या अर्थाने एखाद्या रयतीची काळजी कशी केली पाहिजे हे सुद्धा आदर्श या ठिकाणी जिजाऊंनी घालून दिलेला आहे. कलावंताची सुद्धा कदर त्या ठिकाणी जिजाऊंनी केली आहे. आज्ञानदास नावाचा जो शाहीर होऊन गेला, शाहीर आज्ञानदास, त्याच्या पोवाड्यामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला आहे की तो पोवाडा जो आहे अफजल खानवादाचा त्यामध्ये त्यांनी जिजाऊंचं कौतुक केलं आहे. तर त्या आज्ञानदासला सुद्धा त्या ठिकाणी इनाम देण्याचं काम जिजाऊंनी केलं आहे. त्याचबरोबर मता नावाची एक कलावंतीन होती, ती मुसलमान होती. ती कलावंतीन जेव्हा माथारी झाली तेव्हा तिच्या चरितार्थ तिला चालवता येईना तेव्हा जिजामातेने तिच्या वेतनाची सोय केली आणि तिची तरतूद त्या ठिकाणी करून दिली. म्हणजे रयतेची काळजी, कलावंतांची काळजी त्या ठिकाणी जिजाऊ मातेंनी केली होती. छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांचाही संबंध आपल्या सर्वांना माहीत आहे की खऱ्या अर्थाने जिजाऊंनी शिवरायांना घडवलं. एक नातेसंबंध, एक जिव्हाळ्याचा नातेसंबंध, एक नाजूक नातं त्या दोघांमध्ये होतं. हे नातं कसं होतं?
खरं तर एखादा मातृभक्त कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणत्याही मोहिमेवर जाताना शिवाजी महाराज जिजामाताचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जात नव्हते. खरं तर हा सुद्धा एक खूप मोठा म्हणजे उदाहरण आहे आपल्यासमोर की आज आई वडिलांची आणि माता पित्यांची एकीकडे काय अवस्था आपण पाहतो घराघरामध्ये. तर अशा काळामध्ये आपण हा आदर्श घेतला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही मोहिमेवर जाताना जिजाऊंचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जात नव्हते. मोहिमेहून परत आले तर भेट घेतल्याशिवाय पुन्हा ते परत पहिल्यांदा भेट घ्यायचे जिजाऊ मातेंची, त्यांच्याशी चर्चा करायची, सल्लामसलत करायची, त्यांचंसुद्धा विचार ते घ्यायचे. तर हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या पत्रामध्ये ज्या ज्यावेळी काही महत्त्वाचे उल्लेख केलेत त्या त्यावेळी त्यांनी आऊसाहेबांची शपथ घेऊन अनेक उल्लेख त्या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणजे आपण कोणत्याही कारणाला आई शपथ करतो आणि शपथा मोडून टाकतो, परंतु ज्यावेळेस एखादी गोष्ट ठामपणे सांगायची आहे, एखादं वचन द्यायचं आहे, त्यावेळी छत्रपती शिवराय आऊसाहेबाची शपथ घेऊन ते वचन त्या ठिकाणी द्यायचे. तर हा सुद्धा एक त्या दोघांमधला एक संबंध आपल्या लक्षात येतो. ज्यावेळेस दुर्दैवानं शहाजीराजे यांचं हौदेगिरी या ठिकाणी घोड्यावरून पडून मृत्यू झाला, निधन झालं, त्यावेळी जिजाऊ थोड्या खचल्या होत्या. तर या जिजाऊंना त्या जिजाऊंचं मन थोडं आणखीन खंबीर व्हावं, त्यांना थोडं चांगलं वाटावं, त्यांना थोडं प्रसन्न करावं म्हणून या मातृभक्ताने छत्रपती शिवाजी महाराजाने त्यांची सुवर्णतुला घडून आणली. म्हणजे एका आईची एका मुलाने केलेली सुवर्णतुला इतिहासामध्ये अजरामर आहे. महाबळेश्वर या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची सुवर्णतुला छत्रपती शिवरायांनी केली आणि ते जे सोनं आहे ते गोरगरिबांना वाटप त्या ठिकाणी केलं. म्हणजे हा सुद्धा एक एक भावनिक प्रसंग आहे की जिजाऊ मातेंचं मन थोडंसं शहाजीराजांच्या मृत्यूमुळं थोडंसं नाराज झालंय, निराश झालंय, अशावेळी त्यांना उमेद देण्याचं काम, समाधान देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलंय. ते सुद्धा आपण लक्षात घ्यावं. छत्रपती शिवराय यांनी स्वतंत्र खातच जिजाऊंचं निर्माण केलं होतं. म्हणजे जिजाऊंची देखरेख करण्यासाठी जिजाऊंना काय कमी आहे, काय जास्त आहे हे पाहण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र खातं निर्माण केलं होतं. म्हणजे हे सुद्धा एक खूप मोठी उदाहरण आहे की आपल्या आईसाठी एक स्वतंत्र खातं, एक स्वतंत्र मंत्रिमंडळ त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं होतं. मग त्यामध्ये शिपाई असतील, दिवाण असतील, चिटणीस असतील, पोतनीस असतील, कारकुन असतील, असे स्वतंत्र त्यांनी जिजाऊंच्या दिमतीला ठेवले होते. तर हे सुद्धा राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामधला एक नाजूक जो नातेसंबंध होता हे दाखवणारं हे उदाहरण आहे. जसं छत्रपती शिवरायांना घडवण्याचं काम राजमाता जिजाऊ यांनी केलं, अगदी तसंच छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा घडवण्याचं काम राजमाता जिजाऊ यांनी केलं. आणि मी मगाशी उल्लेख केला की या स्वराज्याला जसं या स्वराज्याला पहिला छत्रपती त्यांनीच दिला आणि हा दुसरा छत्रपतीसुद्धा घडवण्याचं काम राजमाता जिजाऊ यांनी केलं. कारण आपल्याला माहीत आहे संभाजीराजे यांच्या आईचं निधन दुर्दैवानं खूप लवकर झालं, सईबाईंचं निधन, आणि अशा वेळी त्यांचा सांभाळ जोपर्यंत जिजाऊ होत्या तोपर्यंत जोपर्यंत जिजाऊ जिवंत होत्या तोपर्यंत त्यांनी अतिशय समर्थपणे केला आहे. 17 वर्षाचा त्यांना सहवास लाभला जिजाऊंचा, परंतु कुठेही त्यांनी आईची उणीव संभाजीराजांना भासू दिली नाही. म्हणजे त्या संभाजीराजांच्या आजी होते पण आईसुद्धा झाले आणि आईप्रमाणे त्यांना वाढवलं. जसं शिवरायांना वाढवलं तसं त्यांनी संभाजीराजेंनासुद्धा वाढवलं. आणि विशेष म्हणजे संभाजीराजे हे त्यांचे कुलमुख्त्यार होते, म्हणजे शिवरायांनी त्यांची नेमणूक केली होती आणि म्हणून जिजाऊंच्याच तालमीत संभाजीराजे घडले होते. तिथंच ते पुन्हा घडले. न्यायदान कसं करावं, कशा पद्धतीने संघटन करावं, कशा पद्धतीने राज्यकारभार करावा याची शिकवणसुद्धा संभाजीराजे यांनी जिजाऊंकडून घेतली. आणि म्हणून जिजाऊंचे खरोखर आपल्या सर्वांवर खूप मोठे उपकार आहेत की एकतर या गुलामीत अडकलेल्या महाराष्ट्राला मोकळं करण्याचं काम ज्यांनी केलं, असे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा छत्रपती त्यांनी दिला, आणि या स्वराज्याचं रक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सांगणारा छत्रपती संभाजी महाराज हा दुसरा छत्रपतीसुद्धा जिजाऊमुळे आपल्याला लाभला. आणि म्हणून खरोखर या मातृत्वाच्या मानदंडाला आपण मुजरा केला पाहिजे. जिजाऊ मातांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनांचा उल्लेख आपण एक दोन ठिकाणी ऐकला की त्यांनी पुणे शहर वसवलं, तिथली अंधश्रद्धाचा जे प्रचार झाला होता त्याला तडा देण्याचं काम त्यांनी केलं. त्याचबरोबर आणखीन एक उदाहरण आहे की बाजाजी निंबाळकर हा जो स्वराज्य सोडून गेला होता तो मुसलमान त्यांनी धर्म स्वीकारला होता, परंतु तो पुन्हा त्याला स्वराज्यामध्ये यायचं होतं, तर अशावेळी त्याला पुन्हा हिंदू धर्मात घेण्यासाठी सुद्धा जिजाऊंनी
तिथं पाठिंबा दिला की काही हरकत नाही, याला आपण पुन्हा धर्मात घेऊ. ही सुद्धा इथं सुद्धा जिजाऊंची पुरोगामी वृत्ती या ठिकाणी आपल्या लक्षात येते. एक वैधानिक दृष्टिकोन आपल्या लक्षात येतो. आणि ते एवढं करून थांबले नाहीत, म्हणजे फक्त हिंदू धर्मात घेऊन थांबले नाहीत, तर बाजाजीच्या मुलाला, छत्रपती शिवरायांची मुलगी, स्वतःची नात सखूबाई त्यांनी त्या ठिकाणी अर्पण केली, त्यांचा विवाह लावून दिला. म्हणजे फक्त बोलून नाही तर कृतीतून त्यांनी आपलं एक पुरोगामित्व या ठिकाणी सिद्ध केलं आहे. आणखीन एक मुद्दा की ज्यामुळं खऱ्या अर्थाने त्यांनी आपला वैधानिक दृष्टिकोन अधिकृत केला आहे. ज्यावेळेस शहाजीराजे यांचा मृत्यू झाला त्यावेळेस प्रश्न निर्माण झाला की आता जिजाऊ सती जाणार की काय. परंतु जिजाऊंना माहीत होतं की मला माझं स्वराज्य पूर्ण करायचं आहे, मी आणि शिवबाने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आहे, आणि त्यामुळं या सतीप्रथेकडे मी लक्ष देणार नाही, सतीप्रथा मी मानत नाही, मानणार नाही. आणि त्याच्या आधीही त्यांच्या घरामध्ये ती परंपरा होती की आधीच्या स्त्रियासुद्धा काही सती गेल्या नव्हत्या, आणि म्हणून जिजामाता सती गेल्या नाहीत. उलट माझ्या डोळ्यादेखत मला माझं स्वराज्य पाहायचं आहे, शिवबाचा राज्याभिषेक पाहायचा आहे. म्हणून त्यांनी सती न जाता तो निर्णय टाळला आणि आपलं स्वराज्य घडवण्याचं काम त्या ठिकाणी राजमाता यांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने ते राजमाता कधी झाले? 6 जून 1674 हा खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रासाठी, मराठी, तमाम मराठी माणसासाठी एक स्वातंत्र्य दिवसच आपण म्हणूयात. 6 जून 1674 की ज्या दिवशी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला, आणि हा सोहळा जिजाऊंनी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला, आणि त्या खरोखर धन्य झाले असतील की जे चित्र त्यांनी त्यांच्या पूर्ण घडत्या वयात पाहिलं होतं, इथलं मराठी माणूस, इथली सगळी मराठी अस्मिता रसताळाला गेली असताना मला हे घडवायचं आहे, मला हे बदलायचं आहे, आणि ते शिवांच्या रूपाने मला करायचं आहे, आणि ते सत्य होत असताना खरोखर राजमाता जिजाऊ धन्य झाले असतील. आणि म्हणूनच त्या राजमाता झाले. छत्रपती शिवराय राजे झाले आणि जिजाऊ ह्या राजमाता झाल्या. खरोखर ती कूस धन्य झाली असेल, आणि खरोखर आपणसुद्धा धन्य आहोत की हा सोहळा या ठिकाणी घडून आला. आणि म्हणूनच पूर्ण जे 77 वर्षांचं आयुष्य त्या ठिकाणी जिजाऊ मातांना लाभलं, त्यांनी पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये कायम एक स्वराज्याची प्रेरणा म्हणून काम केलं. मग ती प्रेरणा त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना दिली नाही, तर तमाम मावळ्यांची प्रेरणासुद्धा राजमाता जिजाऊ होत्या. आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये खरं तर सगळं वैभव त्यांनी पाहिलं होतं, राज्याभिषेक झालेला होता, आता फक्त सुखाने जगायचं होतं. ऐश्वर्याचे दिवस होते, वैभवाचे दिवस होते, परंतु दुर्दैवानं त्यांना दम्याचा विकार झाला, आणि म्हणून त्यांना रायगडी न राहता त्यांना रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला यावं लागलं हवा पलटामुळं. आणि याच ठिकाणी तो विकार आणखीन बळावला, आणि राज्याभिषेकानंतर 12व्याच दिवशी 17 जून 1674 या दिवशी राजमाता जिजाऊ यांनी अखेरचा श्वास घेतला. खरं तर जिजाऊंचं जे आयुष्य आहे, जिजाऊंचं जे कर्तृत्व आहे, ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. या कर्तृत्वाला सीमा नाहीत, आणि म्हणून एखादी आदर्श माता, म्हणजे आज जर आपल्यासमोर आदर्श माता म्हणून कोणाचं चित्र असेल, कोणाचं प्रतिमा असेल, कोणाचं कार्य असेल, तर खरोखर राजमाता जिजाऊंचं आहे. आणि म्हणून जसं जिजाऊंनी एक स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाच्या पाठीमागे त्यांनी पाठलाग केला, शिवबांना घडवलं, संभाजी महाराजांना घडवलं, आणि हे स्वराज्य उभं करून दाखवलं. आणि खऱ्या अर्थाने या मराठी मनाला एक मोठी अस्मिता त्यांनी दिली. आणि म्हणून आज या अतिशय कमी वेळात, खरं तर मी फारच धावतं हे मांडलेलं आहे, परंतु या कमी वेळात राजमाता जिजाऊ यांचं चरित्र मांडणं खरं तर अशक्य आहे. तर या मोठ्या कर्तृत्वाच्या, एका महान कर्तृत्वाच्या, एका वीर मातेला, राजमातेला, राष्ट्रमातेला आज मी त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन करतो. आणि थांबतो मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय.